ध्यानमय होण्याचे चार मार्ग आहेत तुमच्या परमस्वरूप प्राप्तीसाठी जर तुमच्या शरीराचा वापर केला तर आपण त्याला कर्मयोग म्हणतो जर तुम्ही तुमची बुद्धिमत्ता तुमच्या प्राप्तीसाठी वापरली तर आपण त्याला ज्ञानयोग म्हणतो जर तुमच्या भावना तुमच्या प्राप्तीसाठी वापरल्या तर आपण त्याला भक्तियोग म्हणतो भावना किंवा भक्तीचा योग जर तुम्ही तुमच्या आंतरिक ऊर्जा तुमच्या परमस्वरूप प्राप्तीसाठी वापरल्या तर आपण त्याला क्रिया योग म्हणतो एके दिवशी हे चार योगी एकत्र फिरत चालले होते सहसा ते कधीच एकत्र राहू शकत नाहीत कारण त्यांचा एकमेकांबरोबर कधीच पटत नाही कारण जे लोक बुद्धी किंवा बुद्धिमत्तेचा मार्ग अवलंबतात त्यांना इतर प्रकारच्या योगींबद्दल फार तिटकारा वाटतो त्यांना बाकीचे सर्व मूर्ख वाटतात भक्ती मार्गावरील लोकांना इतर प्रकारच्या योगींबद्दल फार दया वाटते त्यांना वाटतं ते सर्व काही गमावत आहेत कर्मयोगी लोक हे कृती करणारे लोक आहेत त्यांना वाटतं इतर प्रकारचे योगी अनेक प्रकारचं तत्त्वज्ञानाचं जंजाळ विणतात जेणेकरून ते त्यांचं आळशी पण त्यामागे लपवू शकतील क्रियायोगींना इतर प्रकारच्या योगींबद्दल प्रचंड तिटकारा वाटतो कारण त्यांना वाटतं शेवटी हे अवघं अस्तित्व ही एकच ऊर्जा आहे जर तुम्ही तुमच्या ऊर्जेचं रूपांतरण नाही केलं तर आयुष्याचा उपयोग काय तर हे चार लोक एकत्र राहू शकत नाहीत पण आज ते एकत्र चालायला जात आहेत अचानक विजेचा गडगडाट होऊ लागला वादळ जोरदार पाऊस ते सर्वजण पळू लागले निवारा शोधू लागले भक्ती मार्गावरील माणूस म्हणाला ह्या दिशेला एक प्राचीन मंदिर आहे चला आपण तिथं जाऊया त्याला सर्व मंदिरांचा तिथला थांग पत्ता होता म्हणून ते सगळे त्या दिशेने पळू लागले मग त्याने एक मंदिर पाहिलं ज्याच्या भिंती खूप आधीच पडल्या होत्या चार खांब आणि छत आणि त्याखाली मधोमध तिथे एक देवाची मूर्ती होती ते सर्वजण त्या मंदिराकडे धावले मग वादळ खूप जोरात वाहू लागलं चारही दिशेने झोडपू लागलं आणि ते भयभीत झाले आपला बचाव करण्यासाठी ते सर्वजण मूर्तीला कवटाळून उभे राहिले ते चौघेही देवाला कवटाळून उभे राहिले देवाच्या प्रेमात पडले म्हणून नाही तर फक्त पावसापासून सुटका व्हावी म्हणून आणि अचानक देव अवतरला देवाला पाहून सर्वांच्या मनात एकच प्रश्न उठला ओह तू आत्ता ह्या क्षणी कसा काय प्रकटलास आम्ही इतका सारा योग केला इतकी सारी भक्ती केली इतकी सारी पूजा केली तेव्हा तू नाही आलास आत्ता आम्हाला फक्त पावसापासून सुटका हवी आहे आणि तू आलास देवानं म्हटलं मी वाट बघत होतो शेवटी तुम्ही चार मूर्ख एकत्र आलात तर ह्या चारही जणांना एकत्र यावं लागेल तेव्हाच तुम्ही ध्यानमय होऊ शकता सध्या तुमचं मन एका दिशेनं चाललंय तुमचं शरीर दुसऱ्या दिशेनं चाललंय तुमच्या भावना कुठेतरी दुसरीकडे चालल्या तुमच्या ऊर्जा तो तर वेगळाच विषय आहे जर आपण ह्या सर्वांना काही ना काही करून सुसंगत केलं आणि एकत्र आणलं तर तुम्ही पाहाल तुमच्यात एक वेगळाच आयाम उदय असेल